विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक गुण अवगत वयासह त्यांच्यातील खेळाडू वृत्ती बाहेर काढण्यासाठी तालुका जिल्ह्यासह विविध स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 14 वर्षीय वयोगटातील विद्यार्थ्यांनी तालुक्यातील क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावित जिल्हा स्तरावर झालेल्या कबड्डी स्पर्धेत देखील प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली आहे. हा विजय लाखांदूर तालुक्यातील स्थानिक पारडी येथील आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 14 वर्ष वयोगटातील कबड्डी स्पर्धेत मिळविला आहे. सविस्तर असे की स्थानिक लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 14 वर्ष वयोगटात तालुका स्तरावर झालेल्या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यानुसार त्यांची निवड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी झाली होती. ऑक्टोबर 11 रोजी भंडारा येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर झालेल्या कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 7 संघांच्या चमू खेळात सहभागी झाल्या होत्या. यात 14 वर्ष वयोगटातील कबड्डी खेळाचा सामना लाखांदूर विरुद्ध तुमसर या 2 तालुक्यात झाला. यात लाखांदूर येथील आदर्श हायस्कूल पारडीच्या विद्यार्थ्यांनी तुमसर संघाचा 23 गुणांनी विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. मागील वर्षी देखील यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी 14 वर्षीय वयोगटात कबड्डी खेळात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविले होते. हे विशेष ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याने आदर्श हायस्कूल पारडीचे मुख्याध्यापक सुनील मोहते, प्रशिक्षक विकास शिवरकर, लाखांदूरचे तालुका कबड्डी प्रशिक्षक मेहबूब पठाण, योगेश देशकर, नरेंद्र गडपायले, गिरीश आडकर, अजित तुके, अनिल मदनकर, विश्वास मेश्राम, सविता ताराम, अनिल गडपायले, तुलाराम गणवीर यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी विजयी चमूंचे अभिनंदन केले आहे.